मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शैलेंद्र शिंदे नावाच्या या व्यक्तीनं मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल गृह विभागाला केलेला होता आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही केवळ अफवा असल्याचं समजलं. मेल करणाऱ्या शैलेंद्र शिंदेला आता अटक करण्यात आली आहे आणि त्याची चौकशी केली असता मुलाला शाळेमध्ये ॲडमिशन न मिळाल्यानं त्यानं हा सगळा प्रकार केला असल्याचं सांगितलंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा निचांक पाहायला मिळतोय. कोरोनाचे 24 तासांमध्ये 6,270 नवे रुग्ण आढळले आणि मृतांच्या संख्येत सुद्धा घट दिसतीये. काल 94 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आणि त्याचवेळी 13,758 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. राज्यातल्या कोरोनाची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 1,24,000 आहे. खतरनाक डेल्टा प्लस व्हेरियंटचा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिरकाव होतोय. राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात केलेल्या सॅम्पलिंग नंतर हा निष्कर्ष समोर आला आहे. भारतात आढळलेल्या डेल्टा व्हेरियंट विरोधात कोरोना लस ही परिणामकारक ठरत नसल्याचं WHO म्हटलंय. अनेक म्युटेशनमुळे कोरोना व्हायरस हा विरोधात लसीकरणाचा परिणाम कमी आढळून येतोय असं WHO तज्ज्ञांचं म्हणणं आहे. बीडमध्ये सेरो सर्वेक्षणासाठी पथक परळीमध्ये दाखल झालंय. बीडमधल्या धर्मापुरी गावातल्या 40 नागरिकांचे रक्ताचे नमुने घेतलेले आहेत. ICMR वतीनं हे सेरो सर्वेक्षण करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या शरीरातल्या अँटीबॉडीज किती प्रमाणामध्ये तयार झाल्यात याची माहिती घेण्यासाठी आतापर्यंत 3 वेळा ICMR हा सेरो सर्वेक्षण केलेला आहे. कोरोना संपल्याशिवाय मुंबईमधल्या लोकल या सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू होणार नाहीत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये दिली आहे. एकीकडे मुंबईतल्या कोरोनाचा संसर्ग हा आटोक्यात आल्यानं लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार याकडे मुंबईकरांचं लक्ष आहे. मात्र वडेट्टीवारांच्या विधानामुळे आता मुंबईकरांचा हिरमोड झालाय. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याच्या निर्णयावर राज्य परीक्षा परिषद ठाम असल्याचं परिषदेच्या वतीनं सांगण्यात आलंय आणि या परिपत्रकामुळे शिक्षक आणि पालकांमध्ये मात्र गोंधळ निर्माण झालाय. 10वी आणि 12वीच्या परीक्षा एकीकडे रद्द झाल्या असताना शिष्यवृत्ती परीक्षा घेणं गरजेचं आहे का असा सवाल उपस्थित होतोय. राज्यात आजपासून 18 वर्षावरच्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होती. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबाबतची घोषणा केली आहे. आतापर्यंत राज्यात 30 ते 44 वयोगटातल्या व्यक्तींचं लसीकरण सुरू होतं. मात्र लसीकरणाच्या कार्यक्रमाचा वेग वाढवण्यासाठी आता 18 वर्षांपुढच्या सर्व वयोगटातल्या वर्गाच्या नागरिकांचं लसीकरण होणार आहे त्यासाठी मान्यता दिली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे